तर शिवसेना खासदार संजय राऊत नागपूरमध्ये आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत आलंय त्यावर, तर राणा दाम्पत्य मुंबईमध्ये दाखल होता, शिवसैनिक सुद्धा आक्रमक झालेले आहेत. गनिमी काव्यानं राणा पहाटेच मुंबईत दाखल झालेत. राणांना रोखण्यासाठी म्हणून मुंबईतून शिवसैनिक मातोश्री बाहेर दाखल झालेले आहेत. मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. राणांनी येऊन दाखवावंच असं शिवसैनिकांनी आव्हान दिलेलं आहे. एकीकडे राणा दाम्पत्यानं आपण मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठन करणार असं आव्हान दिलं, त्याला आता ते मुंबईत आल्यानंतर लगेचच शिवसैनिकांनी सुद्धा त्यांना आव्हान दिलेलं आहे, आपण इथे येऊन दाखवावंच असं आव्हान शिवसैनिकांनी दिलेलं आहे. राणा दाम्पत्य गनिमी काव्यानं मुंबईमध्ये पहाटे दाखल झालेलं आहे. मुंबई विमानतळावर ते दोघे आले आणि त्यानंतर ते त्यांच्या घरी गेलेले आहेत. 23 तारखेला 500 कार्यकर्त्यांसह आपण मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असं नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी आव्हान दिलं होतं आणि त्यानंतरपासूनच शिवसैनिक आक्रमक होते. आज राणा दाम्पत्य मुंबईसाठी निघेल म्हणून अमरावतीतल्या बडनेरा स्टेशन बाहेर शिवसैनिक जमले होते, मात्र त्याआधीच राणा दाम्पत्य अमरावतीतून बाहेर पडलं होतं आणि नागपूर विमानतळावर पोहोचलं होतं. नागपूरवरून मुंबईला इंडिगो विमानानं हे दोघेही दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी ते मातोश्रीवर येण्याची शक्यता लक्षात घेऊनच मातोश्रीवर वर्षावर या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर नवनीत राणा यांच्या मुंबईतल्या घराबाहेर आमचे प्रतिनिधी गणेश कवडे उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. गणेश, इकडे मातोश्री बाहेर तर तगडा बंदोबस्त आहे आणि शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येनं जमलेत, तिकडे नवनीत राणा यांच्या मुंबईतल्या घराबाहेर काय परिस्थिती आहे? नक्कीच ही थेट दृश्य आहेत की नवनीत राणा यांच्या घराच्या बाहेरची दृश्य आहेत. खार येथील नवनीत राणांचं यांचं घर आहे आणि याच घराच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आहेत, ते देखील जमा झालेले आहेत. पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय. आपल्याबरोबर माजी महापौर आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं हे आव्हान आहे? खरं म्हणजे रवी राणा आणि नवनीत राणा हे शिवसेनेला आव्हान देऊ शकत नाहीत, त्यांच्यात हिंमत नाही. त्यांनी दडून बसण्यापेक्षा त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं मातोश्रीवर. किंबहुना आम्ही तर आता इथे खार वेस्टला 14व्या रस्त्याला उभे आहोत, तिथे त्यांनी बाहेर यावं, घरात लपून काय बसले. आणि भारतीय जनता पक्ष आणि रवी राणा आणि नवनीत राणाचं हेच काम आहे की या देशामध्ये जातीय दंगली व्हाव्यात, धर्माधर्मामध्ये तेढ व्हावं. महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा कोण बोलत नाही, मारुती स्तोत्र बोलतात, त्यांनी येऊन मारुती स्तोत्र बोलावं इथे. आम्ही त्यांचं त्यांना येतं की नाही बघूया. आणि महाराष्ट्राने त्यांना निवडून दिलं, महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मराठी भाषेबद्दलचं काय अस्मिता असेल, त्यांनी मराठीमध्ये राम मारुती स्तोत्र म्हणावं, परंतु ते नाही. परंतु मुद्दामून घाणेरडं राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे. किंबहुना आम्ही केलं म्हणजे बीजेपीने केलं तर ते खाल्लं तर तो प्रसाद, आणि इतर विरोधकांनी काही जरी प्रसाद खाल्ला तरी बीजेपीच्या मते त्यांनी शेण खाल्लं. यांनी जमिनींचे काही व्यवहार केले तर आमचा जमीन व्यवहार, आणि इतर विरोधकांनी केला तो भूखंड घोटाळा. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, गरिबी आहे, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, विषमता आहे. या सगळे प्रश्न बाजूला ठेवून अच्छे दिन कधी मोदीजी आणतायत मला माहीत नाहीयेत. देशाचं सार्वभौमत्व सुद्धा धोक्यात आणण्याचं काम आणि देशा पदाधिकारी देखील आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीचा? हो, ते मातोश्रीला जायला आलेले आहेत, पण ते रस्त्यावर हिते समोर येत नाही तर मातोश्रीला काय पोहोचणार आहेत ते? त्यांना हितेच यायला भीती वाटते. मातोश्रीला सहजासहजी कोणी जाऊ देणार नाही. जर त्या साईडला गेले तर कशा पद्धतीचं आव्हान असणार? आव्हान कसं असेल, ते खालीच उतरत नाहीये तर त्यांना आम्ही पुढे जाऊनच देणार नाही. कशा पद्धतीने स्वागत करतात त्यांचं? आम्ही स्वागत चांगलं करणार. आम्ही मातोश्री आमचं आदर स्थान आहे, देवस्थान स्थान आहे, त्याच्यावर कुणी आळ लावेल किंवा कुणी बाईक बसेल पहिला आम्ही गप्पा बसणार नाही. हा एक फक्त एक झलक आहे. पद्धतीने आहेत ज्या मुंबईत दाखल झालेल्या आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांमध्ये राग आहे, कारण की एकीकडे बोललं जात होतं की आम्ही त्यांचं स्वागत करू एकत्र जाऊ, मात्र चपलीच्या माध्यमातून यांचं स्वागत केलं जाईल. बरोबर. गणेश, इथली नेमकी सगळी काय काय परिस्थिती आहे, काय दृश्य आहेत, हे सगळं वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मात्र आता पुन्हा एकदा मातोश्री बाहेरची परिस्थिती काय आहे बघूयात आपण. धन्यवाद गणेश सध्या या संपूर्ण माहितीसाठी. जाऊयात आपण मातोश्रीवर. आमच्या प्रतिनिधी ऋचा बजे आपल्यासोबत आहेत. ऋचा, काही वेळापूर्वी आपण बोललो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, आता मात्र हा शिवसैनिकांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय.